शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज तालुक्यात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील व शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते यांच्या आदेशाने व शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 10 वाजता वड्डी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून साखर वाटप करण्यात आले. यावेळी दशरथ मगदुम यांची वड्डी शहरप्रमुखपदी व उत्तम सातपुते यांची वड्डी उपशहरप्रमुखपदी निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत, उप तालुका प्रमुख बबन कोळी, धनराज सिद्धार्थ जाधव, विभाग प्रमुख संदीप वनमोरे, उपविभाग प्रमुख शिवाजी म्हेत्रे, म्हैसाळ शहर प्रमुख सुरेश बागडी, शाखा प्रमुख गणेश सातपुते, शाखा प्रमुख ओंकार नाईक व शिवसैनिक उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन उपशहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत यांनी केले. वड्डी या ठिकाणी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेचं इथं उद्घाटन झालेलं असून वड्डी या गावचे शहर प्रमुख दशरथ मगदुम साहेब यांची आज निवड करण्यात आलेली आहे. तरी जुने काय हेवे दावे ते एकमेकाचे काय असतील ते दूर करून आपले शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बबनांना यांना संघ घेऊन आणि आपले विभाग प्रमुख संदीप तसंच म्हैसाळचे शहर प्रमुख सुरेश जे कोण इथले सन्माननीय पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून खांद्याला खांदा लावून अडचणीच्या वेळेला उद्धव साहेबांना आपण खांद्याला खांदा देऊन शिवसेना इथं उभा केलेली आहे. तर हिचं काम सन्मानानं जोरात चालावं ह्याच एवढ्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.